यूजीसी नेट परीक्षेसाठी यवतमाळमधल्या परीक्षार्थींना 500 किलोमीटरवरची केंद्र प्राधान्य सूची डावलून भोपाळ हैदराबाद मधली केंद्र परीक्षेला जायचं कसं गरीब परीक्षार्थींचा सवाल। कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या तालुक्याला पीक नुकसानीच्या अहवालातून वगळलं, 0% नुकसान झाल्याचा प्रशासनाचा अहवाल, शेतकऱ्यांमध्ये संताप। बीड जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान, वादळी वाऱ्यामुळे आष्टी तालुक्यातील संत्रा बागा भुईसपाट। वाशिम जिल्ह्यात अवकाळी पावसाच्या शक्यतेने हळदीच्या काढणीला वेग, नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्याची घाई, रिसोड भागात सर्वाधिक 2500 हेक्टर हळदीचं क्षेत्र। धुळे नंदुरबारमध्ये 14 ते 17 मार्च दरम्यान पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा, रब्बी पिकांना फटका बसण्याची शक्यता, शेतकऱ्याच्या चिंतेत वाढ। पुणे जिल्ह्यातला ढगाळ हवामान आणि अवकाळी पावसामुळे आंबा उत्पादक संकटात, आंब्यावर रोगाचा प्रादुर्भाव, उत्पादनात 30 ते 40% घट होण्याची शक्यता। अशक्तपणा यायचा, चालताना सुद्धा दम लागायचा, अमृतनोनी डी प्लस घेतल्यापासून माझा अशक्तपणा दूर झालेला आहे, ग्लुकोज नॉर्मल आलेले आहे। आरोग्याचा भरोसा अमृतनोनी डी प्लस। नाशकातल्या सुरगाड्यातून शेतकरी मजूर कामगारांचा लॉंग मार्च सुरू, 23 मार्चला मोर्चा विधान भवनावर धडकणार, शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी किसान सभेचा एल्गार। मुंबईत काल पारा 38 अंशांवर, आजही उष्णतेची लाट, कमाल आणि किमान दोन्ही तापमानात वाढ। देशात कडक उन्हाळ्याला प्रारंभ, एप्रिलमध्ये सर्वाधिक विजेच्या मागणीची चिन्ह, सुमारे 20 दशलक्ष टन कोळसा अपुरा पडण्याचे केंद्रीय कोळसा मंत्रालयाचे संकेत। गोव्यातल्या जंगलात आठवडाभरापासून वणवा, IAF-च्या MI-17 हेलिकॉप्टरनं वणव्यावर 25,000 लिटर पाण्याचा केला फवारा, सेंचुरीच्या अनेक भागात आग पसरली। मुंबईत पावसाळापूर्व नाले सफाईला सुरुवात, महिनाभर आधीच नाले सफाई 10.5 लाख मेट्रिक टन गाळ काढण्याचं उद्दिष्ट। राज्य सरकारी कर्मचारी संपावर ठाम, आरोग्य कर्मचारीही मंगळवारपासून संपावर, जुन्या पेन्शन योजनेसाठी संप, जुन्या पेन्शनबाबत सरकार सकारात्मक, शिंदे फडणवीसांची उद्या मुख्य सचिवांसोबत बैठक। मुंबईच्या मीरा रोडमध्ये हिंदू समाजाचा जन आक्रोश मोर्चा, लव जिहाद विरोधात हिंदू समाज आक्रमक, मोर्चात मृत अभिनेत्री तुनिशा शर्माचा मामाही सहभागी। मुंबई कस्टम्स विभागाची विमानतळावर 3 परदेशी नागरिकांकडून 1,40,00,000 रुपयांचं सोनं जप्त, अंडरगार्मेंट्स आणि फुटवेअरच्या इन्सोलमध्ये लपवलं होतं सोनं। शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे आणि शीतल म्हात्रेंचा व्हिडिओ व्हायरल, ठाकरे गटावर शीतल म्हात्रेंचा आरोप, पोलिसांकडून दोघांना अटक। शिवसेना ठाकरे गटाच्या सभांचा झंझावात, आदित्य ठाकरेंची आज गोरेगावात शिवगर्जना सभा। चीनमध्ये पडतोय किड्यांचा पाऊस, वेगवेगळ्या शहरात पाऊस पडल्यानं नागरिक हैराण, लोकांना घराबाहेर न पडण्याचा सल्ला, किड्यांच्या पावसाचं संशोधन सुरू। सिक्कीममध्ये प्रचंड बर्फवृष्टीमुळे 900 पर्यटक अडकले, लष्करासह पोलिसांचं बचाव कार्य सुरू, पूर्व सिक्कीममध्ये जोरदार बर्फवृष्टी झाल्यानं पर्यटनावर परिणाम। वाशिमच्या शिरपूरमध्ये अंतरिक्ष पार्श्वनाथ जैन मंदिराची द्वारं उघडली, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर 42 वर्षांनी मंदिर दर्शनासाठी खुलं। दिल्ली कॅपिटल्सकडून गुजरात जायंट्सचा दारुण पराभव, मारिझाना आणि शफालीच्या खेळीची कमाल। सतीश कौशिक यांची हत्या झाल्याचा दावा, हत्येमागे दाऊद कनेक्शन, मित्र विकास मालून आज 15 कोटींसाठी हत्या घडवल्याचा मालूच्या पत्नीचा आरोप। संत तुकोबा आणि त्यांची कन्या भागीरथी मातेच्या भेटीचं येलवाडीत स्वागत, हरिनामाच्या गजरात पालखीची गावात प्रदक्षिणा। आणि मावळमधल्या येलवाडीत 1,000 किलो शेवयांचा महाप्रसाद, रंगपंचमीला शेवया बनवण्याची परंपरा। छत्रपतींचा विचार म्हणजे